एम न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे। बिहारच्या वैशाली जिल्ह्यात एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे। पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या एका पक्षाला स्थानिक पक्षांनी घायाळ करून मारलंय। नेमकी काय ही घटना बघूयात। देश देशांच्या सीमा या सगळ्या मानवी संकल्पना आहेत, पण बिहारमधल्या एका घटनेनं सर्वांच्याच भुवया उंचावल्यात। पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या एका पक्षाचा स्थानिक पक्षांनी जीव घेतलाय। होय, तुम्ही बरोबर ऐकताय। बिहारच्या वैशाली जिल्ह्यातल्या हासनपूर गावात ही आश्चर्यकारक घटना घडलीय। एक नवखा पक्षी आकाशात उडताना पाहून तिथल्या स्थानिक पक्षांनी त्याचा पाठलाग सुरू केला। यानंतर त्या पक्षाला चोचीनं बोचकारून घायाळ केलं। आकाशात चाललेली पक्षांची लढाई पाहण्यासाठी गावकऱ्यांची गर्दी झाली। जवळपास अर्धा तास ही झुंज सुरू होती। शेवटी हा नवा पक्षी एकटा पडल्यानं त्याचा मृत्यू झाला। जेव्हा ग्रामस्थांनी त्याच्या जवळ जाऊन पाहिलं, तेव्हा त्या पक्षाच्या शरीरावर एक यंत्र लावलेलं दिसलं। तसंच पायामध्ये पितळेचा टॅगही होता। या पक्षावर लावलेलं यंत्र पाहून गावकऱ्यांना वेगळाच संशय आला। हेरगिरी करण्यासाठी हा पक्षी पाकिस्ताननं सोडल्याचा संशय आता व्यक्त होतोय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अशा प्रकारचे यंत्र लावलेले पक्षी पाकिस्तानातून हेरगिरीसाठी येत असतात। आंतरराष्ट्रीय सीमेवरच्या राजस्थानच्या जैसलमेर सारख्या जिल्ह्यांमध्ये ते नेहमी दिसतात। पण हा पक्षी पाकिस्तानी सीमेपासून एवढ्या आत बिहारमध्ये काय करत होता, कोणत्या योजनेसाठी माहिती गोळा करण्याचं काम करत होता, असा प्रश्न उपस्थित होतोय। पक्षांना देशाच्या सीमा नसतात, त्यामुळं देश देशभक्ती या सगळ्या संकल्पनांशी त्यांचा संबंधच नाही। पण आपल्या आकाशात एखादा अनोळखा पक्षी आल्यानं या पक्षांनी धोका ओळखून जी कामगिरी बजावली ती आपल्या दृष्टीनं देशाच्या हिताचीच होती असं म्हणावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, एएम न्यूज। एएम न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे।